खरंतर बारसूच्या बाबतीमध्ये पाठीमागं नाणारच्याबद्दल ज्यावेळेस प्रश्न निर्माण झालेला होता त्याच काळामध्ये आम्ही लोक सरकारमध्ये असताना स्वतः उद्धवजी ठाकरे साहेबांनी पण त्याचा उल्लेख केला की त्यांना दिल्लीतनं काही संपर्क साधण्यात आला आणि बुवा ती जागा मान्य नसेल तर दुसरी जागा निवडा आणि तशा पद्धतीनं उद्धवजींनी त्यावेळेसचं पत्र दिलं आणि ती जागा निवडली गेली. वास्तविक मी पहिल्यापासून सांगतो की विकासाच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजिबात विरोध असण्याचं कारण नाही, पण कुठल्याही भागामध्ये विकास होत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही ही खबरदारी आपण सगळ्यांनी घेतलीच पाहिजे. मी मधी काल रात्री मी त्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंतांशी बोललो, त्यांच्या अर्थात फोनवर आम्ही दोघं एकमेकाशी बोललो आणि त्यांना मी सांगितलं की बाबा तिथल्या लोकांचा कोणत्या कारणाकरता विरोध आहे. जसं समृद्धी महामार्गाच्या वेळेस आम्हाला जागेचा योग्य मोबदला द्यावा, रेडी रेकनरच्या चारपट मोबदला दिला तर आम्ही देऊ आणि काही जण म्हणले पाचपट, तर नंतर मला वाटतं सरकारने पाचपट केला आणि मग त्या जागा मिळायला लागल्या आणि तो विषय संपला आणि समृद्धी महामार्गाचं बरंचसं काम झालेलं आपण पाहतोय, काही राहिलेलं आहे ते पण लवकरच होईल. तशा प्रकारे इथं एक तर कातळ आहे, कातळ असताना विरोध कशा करताय, तिथल्या जमिनीचा मोबदला देण्याच्या संदर्भातला आहे का, मत्स्य व्यवसाय धारकांचा मासेमारीचा व्यवसाय अडचणीत येऊ शकतो त्याच्याबद्दल आहे का, तिथल्या स्थानिक लोकांना रोजगाराच्या बद्दलची खात्री पाहिजे म्हणून आहे, ह्याच्यात असे का पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे म्हणून आहे. वास्तविक ह्या प्रकल्पाच्यामुळे एकमात्र गोष्ट होणार आहे की काही लाख युवकांना युवतींना ह्याच्यातनं रोजगार मिळणार आहे, त्यामुळं ह्याच्याबद्दल आत्ता काही राज्यकर्ते काही राजकीय पक्ष असं म्हणतात की जनतेचा विरोध आहे म्हणून आमचा विरोध आहे. वास्तविक विकासाच्या बाबतीमध्ये जर जनतेचा विरोध जसं एनरॉनचा एका वेगळ्या अर्थाने त्यांनी विरोध केलेला होता, त्यावेळेस त्यांनी फार काही समजून घेतलेलं नव्हतं, त्यांना असं वाटलं की तिथल्या समुद्रामध्ये गरम पाणी जाणार त्याच्यामुळे तिथं मासे मरणार, तिथलं सगळं जे कोकणातले फळं आहेत म्हणजे आंबा असेल काजू असेल किंवा तुमचा इतर वेगवेगळ्या प्रकारचे सुपारी असेल जी फळं आपल्या कोकणामध्ये पिकतात त्या फळांच्यावर परिणाम होईल असं तिथं बोललं जात होतं, परंतु तसं काही झालं नाही हे आपण पण सगळ्यांनी बघितलं. तो राजकीय अँगलने विरोध झाला होता कारण आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना पवारसाहेबांनी तो प्रकल्प आणला आणि नंतर आपल्याला विजेची पण त्यावेळेस कमतरता होती आणि नंतर मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली जे युतीचं सरकार आलं भाजप शिवसेना भाजपचं त्या सरकारनी पण नंतर ते एनरॉनचे लोक हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना भेटले, मनोहर जोशींना भेटले, मुंडेसाहेबांना भेटले, त्यांचे पण समज गैरसमज होते दूर झाले आणि त्याच्यातनं तो प्रकल्प झाला. ही गोष्ट आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. त्याकरता कुठल्याही विकासाच्या प्रकल्पाला विरोध जर आपल्या परिसराचं कायमचं नुकसान पुढचं होणार असेल, पुढच्या भावी पिढी अक्षरशः बर्बाद होणार असतील, तर जरूर त्या गोष्टीला विरोध केला पाहिजे. त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही, परंतु त्याच्यातनं जर फायदा होणार असेल, त्याच्यातनं तिथं आर्थिक सुबत्ता येणार असेल, तर त्याही अँगलने विचार केला पाहिजे. आणि आत्ता जो काही आता आंदोलन वगैरे सुरू झालं आहे, मला एक कळत नाही, काही जण उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे खासदार वगैरे विरोध करतायत, परंतु त्याचबरोबर राजन साळवींचं स्टेटमेंट मी स्वतः पाहिलं आहे जे त्या भागाचं प्रतिनिधित्व आज विधानसभेमध्ये करतायत आणि जे उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर जे आमदार राहिलेले त्यांच्याबरोबर त्या आमदारांमधले एक राजन साळवी आहेत, त्यांचं मात्र म्हणणं आहे की मला आमचा पाठिंबा आहे, म्हणजे 4-5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारे आमदार म्हणतायत माझा पाठिंबा आहे. मी त्याच्याबद्दल विरोधी पक्षनेता म्हणून माझी भूमिका ही आहे की ज्याच्यातनं पर्यावरणाचा ऱ्हास होणार नसेल, त्या भागाचं नुकसान होणार नसेल, त्या भागातलं जनजीवन किंवा मासेमारी किंवा पर्यटन ह्या सगळ्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नसेल,
तर जे विरोध करता है त्यांना समजून सांगावं, त्यांना विश्वासात घ्यावं, त्याच्यामध्ये संवेदनशीलता सरकारने दाखवावी आणि समज गैरसमज असतील तर ते दूर करावेत असं माझं स्पष्ट मत आहे. चर्चेतनं मार्ग निघू शकतो हे आत्तापर्यंत महाराष्ट्रात आणि देशपातळीवर पण अनेक उदाहरणावरून आपण पाहिलेलं आहे. कुणाची मी एक मिनिट उद्धव ठाकरे साहेबांनी पण पहिल्यांदा पत्र दिलेलं आहे, ते पत्र पण आपल्या पाहण्यात आलेलं असेल. आता उद्धव ठाकरे साहेबांनी बोलत असताना काय सांगितलेलं आहे की जनतेच्या बरोबर मी आहे, आता तिथल्या जनतेचा विरोध आहे म्हणून मी विरोध करतोय. आता ही त्यांची भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका विकास कामाच्या बाबतीमध्ये नेहमीच पॉझिटिव्ह राहिली. तुम्ही पवारसाहेबांचं पण वक्तव्य पाहिलं असेल. आमचं मत असं आहे की आज प्रचंड महागाई, प्रचंड बेरोजगारी आहे. अशा वेळेस काही प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातनं दूर गेलेले आपण पाहिले, ज्याच्यातनं काही लाख लोकांना रोजगार मिळणार होता, तरुणांना तरुणींना. आता ह्याच्यातनं रोजगार मिळून तिथं कुठल्याही प्रकारचं जर दुष्परिणाम होणार नसतील, तिथं पुढं पिढ्यानपिढ्या कुठल्याही तिथल्या वातावरणावर परिणाम होणार नसेल, तिथल्या निसर्ग सौंदर्याला कुठल्याही प्रकारची बाधा येणार नसेल, तिथल्या फळांची शेती आमचे कोकणवासीय करतात किंवा जी कोकणातली शेती करण्याची पद्धत आहे त्या कुठल्याही गोष्टीवर परिणाम होणार नसेल. माझ्या माहितीप्रमाणे तिथं काल उदय सामंत मला म्हणाले की दादा एकही घर उठवलं जात नाही, एकही गाव उठवलं जात नाही. मग तिथं घर पण कुणाचं उठवलं जात नाही, गाव पण कुणाचं उठवलं जात नाही. आता प्रश्न कुठला आलाय की ज्यांच्या जमिनी आहेत त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे. त्याच्यामध्ये अशाही प्रकारच्या बातम्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियावर ऐकायला मिळत आहेत की काही लोकांनी परराज्यातल्या, म्हणजे महाराष्ट्रातल्या नाही, परराज्यातल्या पण लोकांनी येऊन तिथं जमिनी घेतल्यात असं पण कानावर येतं. त्याच्याबद्दलची सगळी शहानिशा करावी आणि स्थानिक लोकांना जर फायदा होणार असेल तर तो स्थानिक लोकांचा व्हावा, आणि नुकसान होणार असेल, पर्यावरणाचा ऱ्हास होणार असेल तर त्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये फेरविचार व्हावा. मी आता सांगितलं ना बाबा, त्या संदर्भामध्ये स्वतः उदय सामंत पवारसाहेबांना येऊन, पवारसाहेबांना त्यांनी सिल्वर ओकला ब्रीफिंग केलं. मी तिथं कलेक्टरशी बोललो, तिथल्या SP बोललो, त्यांच्याकडनं जो फीडबॅक मिळाला तो वेगळ्या पद्धतीनं मिळाला. काही लोक मात्र आपण चॅनलवर किंवा पेपरच्या फोटोमध्ये बघितले तर ते तिथं आडवे खाली झोपलेले आहेत, महिला आहेत, काही पुरुष मंडळी आहेत. काही जणांचं म्हणणं आहे की स्थानिक लोकांची संख्या कमी आहे, बाहेरचेच लोक तिथं जास्त आलेले आहेत, त्याची शहानिशा केली पाहिजे. ज्यांचा ज्यांच्या जमिनीवर ते होणार आहे त्यांचा एक वेळ विरोध मी समजू शकतो, किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे तर आपल्या राज्याचं हित लक्षामध्ये घेता, त्या सगळ्या परिसराचं हित लक्षात घेतला, तिथलं निसर्ग सौंदर्य लक्षामध्ये घेता त्याही गोष्टीचा विचार झाला पाहिजे. परंतु आत्तापर्यंत जे जे प्रकल्प तुम्हाला आठवत असेल, आपल्या पुण्याच्या जवळ एकदा खेडच्या परिसरामध्ये एक डाऊ प्रकल्प येणार होता, त्याच्यातनं थोडंसं वेगळं काही कानावर आलेलं होतं की त्याच्यातून प्रदूषण होईल, त्याच्यातनं जर यदा कदाचित जसं ह्याच्यामध्ये मध्य भोपाळला जे घडलं तसं घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. भोपाळची पुनरावृत्ती इथं होता कामा नये म्हणून मग आपण सगळ्यांनीच त्या गोष्टीला विरोध केला आणि तो हाणून पाडला. नाही, त्याच्यामध्ये बघितलं तर उदय सामंतचा प्रयत्न चाललेला आहे, ते तिथं चर्चा करतायत, तिथं जात आहेत, तिथं भेट देत आहेत वगैरे वगैरे. पण आज खासदार साहेबांना काहीतरी अरेस्ट केलं किंवा थांबवलं असं कानावर आलेलं आहे. मी अजून त्यांच्याशी फोनवर बोललो. मागच्या सरकारना आता लाठीचार्ज देखील होते पण मुख्यमंत्र्यांनी आता असं सांगितलं की कुठल्याही प्रकारचा लाठीचार्ज तिथे झालेला नाहीये. मी तुम्हाला सांगतोय असे प्रकारचे प्रसंग उद्भवतात ते संवेदनशील मार्गाने सोडवायचे असतात. राज्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घ्यायचा असतो, त्याच्यातनं बैठका घ्यायच्या असतात. बैठकीला त्या लोकांना ज्यांचा विरोध आहे त्यांना बोलवायचं असतं आणि चर्चा करायची असते.
माझ्या माहितीप्रमाणे शासनाच्या वतीने कलेक्टर SP ही काम करताय आणि तिथे स्वतः पालकमंत्री देखील लक्ष ठेवून आहे। परवा पवार साहेबांचं आणि एकनाथराव शिंदे साहेबांचं पण फोनवर संभाषण झालं, त्यावेळेस पवार साहेबांना आजपर्यंत 55 वर्षाचा जो राजकीय मोठा अनुभव आहे, त्यांची कारकीर्द मोठी आहे, त्याला अनुसरून त्यांनी पण काही त्यांना सूचना केल्या। तर त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे साहेब म्हणाले की ठीक आहे साहेब, त्यांना नागपूरला जायचं होतं, नागपूरला कुठला कार्यक्रम होता, पण मी त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलेल्या सूचनेचा निश्चितपणे विचार करतो आणि याच्यातनं कसं सकारात्मक मार्ग काढता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करतो। तुम्ही जाणार का स्वतः तिथं? आता अजून मी ठरवलेलं नाही, परंतु वेळ पडली तर मी जाईन। पण दादा, जसं तुम्ही म्हटलं की मागच्या सरकारच्या काळात या संदर्भात पत्र दिलं गेलं होतं, माजी मुख्यमंत्र्यांनी ते पत्र लिहिलं होतं आणि आज त्यांच्याच गटाकडून या सगळ्या संदर्भात राजकीय आंदोलन केलं जात असल्याचा सुद्धा आरोप केला जातो। त्यामध्ये मी सांगितलं ना, उद्धव ठाकरे साहेबांनी काय सांगितलं त्यावेळेस मी पत्र पाठवलं हे बरोबर आहे म्हणले, परंतु त्यावेळेस आता त्यांनी भूमिका घेतली की मी स्थानिकांच्या बरोबर आहे, लोकांचं तिथल्या जे मूळ रहिवासी आहेत त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेचं मी समर्थन करणार असं स्वतः उद्धवजींचं स्टेटमेंट मी वाचलेलं आहे। आता मी 2-3 दिवस इकडं पुणे बारामतीच्या दौऱ्यावर आहे, 1 तारखेला माझी उद्धवजींची भेट होईल, त्यावेळेस मी त्यांना विचारेन। जर हा विरोध होतोय, या सगळ्या पर्यावरणाचा सुद्धा मुद्दा उपस्थित होतोय, मग या पार्श्वभूमीवरती हा प्रकल्प कोकणातून दुसरीकडे हलवणं हे सोयीस्कर नाहीये? अहो, नाणारला येणार होता, नाणार वरून हलवला आणि तो बारसूला आला, तो विचार करूनच तिथं कातळ आहे, तिथं झाडी जास्त तोडावी लागत, झाडांचं नुकसान होत नाही, तिथं कोणाचं घर नाही, तिथं कोणाचे नाही शेती नाही, कोणाचे घरं नाही आणि गाव नाही, असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आले। काही प्रमाणात शेती असेल, कातळ आहे, कातळ मग काही काही भागात त्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्या म्हणून ती जागा निवडली, की अशा जागी जिथं कल्टिवेशनची लँड असते तिथं लोकांचा विरोध असतो, जिथं घरांचं स्थलांतर करावं लागतं तिथं विरोध असतो, जिथं प्रकल्पग्रस्त बाधित होत असतात, गावच्या गावं बाधित होत असतात तिथं लोकांचा विरोध असतो, तिथं रोजगार परिणाम होणार असेल तिथं लोकांचा विरोध असतो। इथं तर ह्या प्रकल्पाच्यामुळं रोजगार मिळणार आहे, पण मला पर्यावरणाचा एवढा अभ्यास नाही आहे, मी त्याच्याबद्दल तज्ज्ञांशी काही चर्चा केलेली नाही, पण कुठल्याही एखादा देशामध्ये महत्त्वाचा प्रकल्प येत असताना केंद्र सरकार, राज्य सरकार ह्या सगळ्याचा साकल्याने विचार निश्चितपणे त्यांनी केला असेल असं समजायला हरकत नाही। मी मधी असं म्हणालेलो होतो 2-3 दिवसापूर्वी की ह्या शंकांचं निरसन होईपर्यंत सर्वेक्षण थांबवावं आणि शंकांचं निरसन करावं त्या लोकांचं, त्याच्यामध्ये त्यांना विश्वासात घ्यावं, त्याच्यामध्ये संवेदनशीलता दाखवावी आणि विषय संपवा। त्याच्यामध्ये वेळ पडली तर वेगवेगळ्या राजकीय पक्षाची पण सगळ्यांना मीटिंग घ्यावी, त्यांनाही विश्वासात घ्यावं, विरोधी पक्षाचे असू द्यात, सत्ताधारी पक्षाचे असू द्यात, जे NGOs जिथं मोठ्या प्रमाणावर आग्रही भूमिका काही घेत आहेत त्यांनाही विश्वासात घ्यावं। एक मिनिट, ते होणारच, ज्यावेळेस त्याला EC वगैरे मिळेल म्हणजे मान्यता घ्यावी लागेल त्यावेळेस त्यांना ती जनसुनावणी घ्यावीच लागते, ते राहत ते त्यांना घ्यावीच लागेल। ते बॅनर्स अजिबात लावण्यात येऊ नये, हा अक्षरशः आमच्या कार्यकर्त्यांचा अतिशय चुकीचा पद्धतीची अपेक्षा त्यांनी केलेली आहे, असे बॅनर लावून कुणी मुख्यमंत्री होत नसतं। मुख्यमंत्री ज्याला बनायचं आहे त्याला 145 मॅजिक फिगर गोळा करावी लागती, जी एकनाथराव शिंदेंनी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून केली आणि म्हणून ते मुख्यमंत्री झाले, म्हणजे कुणालाच वाटलं नव्हतं की एकनाथराव शिंदे अशा पद्धतीने मुख्यमंत्री होतील, पण ते झाले। आणि मी तर सगळ्यांना आव्हान करील, माझ्या विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांना करील, कार्यकर्त्यांना करील, आमच्या हितचित्तकांना करील, आमच्या सासूरवाडीमध्ये माझ्यावर प्रेम ओतू चालणाऱ्या त्या माझ्या सासूरवाडीच्या सहकाऱ्यांना पण करील की असं करू नका, हा अतिशय तुमचा वेग चुकीचा आग्रह आहे, ह्याच्यातून काही होणार नाही,
त्या संदर्भामध्ये आपलं आपलं काम करत चला. आमदारांची संख्या वाढवा. जिथं जेवढे जास्त आमदार तुमच्या विचाराचे निवडून येतील तेव्हा तुम्हाला अशी पदं मिळायला जर वरिष्ठांनी आशीर्वाद दिले आणि आमदारांनी तुमचं सिलेक्शन केलं तर होऊ शकतं. हे सगळ्या तुम्ही बातम्या चालवल्या. पवार साहेब एक मिनिट, मी होतो त्या दिवशी मुंबईत. पवार साहेब युवकांच्या कार्यक्रमाला म्हणाले की भाकरी फिरवायला हवी. पवार साहेबांनी 1967 पहिल्यांदा आमदार म्हणून काम सुरू केलं 27व्या वर्षी आणि 60-62 त्यांनी यूथमध्ये काम सुरू केलं. त्यावेळेस पवार साहेब 22 वर्षाचे होते. त्याच्यावर पवारसाहेबांनी 22 वर्षापासून 83 वर्षापर्यंत पवारसाहेब होईपर्यंत अनेकदा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये भाकरी फिरवण्याचं काम, भाकरी हलवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे, फिरवावी लागती म्हणून. आणि आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, अनेक कार्यकर्ते निर्माण केले, अनेक आमदार निर्माण केले, अनेक संस्था चालक निर्माण केले, अनेक खासदार निर्माण केले, हे बघितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे एक तरुणांना मार्गदर्शन करत असताना पवारसाहेबांनी या गोष्टीचा उल्लेख केला. परंतु तो उल्लेख झाल्यानंतर वेगवेगळ्या बातम्या कुणाचे आणि कुणाचे फोटो टाकून आता ह्याला आमची संधी मिळणार, आता त्याला तमकी संधी मिळणार, आता ह्यांना महत्त्वाचं पद मिळणार असं आपण सगळे दाखवत आहे. आपण त्याच्यातनं वेगळा अर्थ कृपया काढू नये असं माझं मीडियाला आव्हान. राज ठाकरेंनी काय सल्ला दिला तुम्हाला? राज ठाकरे काय सल्ला दिला? मी बोललो ना त्याच्याशी, कालच बोललो. मी म्हणलं ना, बाळासाहेब ठाकरेंची जशी त्यांच्या काकांची काळजी राज साहेबांनी घेतली तसं मी आमच्याही काकांची काळजी घेईल, काकण पर जास्त चांगले घेईल. मी काल बोललो शुभेच्छा. दादा एकीकडे तुमचे बॅनर लागत असताना दुसरीकडे तुमच्याच पक्षातले खासदार अमोल कोल्हे, जयंत पाटील म्हटलं की आदर्श मुख्यमंत्री. जयंत पाटील पण आमच्याच पक्षातले. आमच्या अमोल कोल्हेंच्या दृष्टीतनं जयंत पाटील जास्त योग्य आणि उत्तम मुख्यमंत्री आहेत असं त्यांचं मत दिसतंय. प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे, संविधानाने तो तुम्हाला मला दिलेला आहे. दादा तुमच्या मते कोण चांगला मुख्यमंत्री? तू चांगला मुख्यमंत्री. मला सहकार्यांनो कुणाची किती इच्छा, कुणाची किती इच्छा, जसं तुमची इच्छा, तुम्ही ज्या चॅनलला काम करता तिथं संपादक पद तुम्हाला मिळावं अशी असते पुढं काम केल्यानंतर अनुभवातनं. तशी राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्याला वाटतं जे सेंट्रल म्हणजे भारताच्या लेवलला काम करतात त्यांना वाटतं की भारतामध्ये केंद्रीय मंत्रीपद आपल्याला मिळावं, किंवा एखादा तेवढ्या ताकदीचा नेता असेल तर त्यांना वाटतं की आपल्याला पंतप्रधानपद मिळावं. तसं राज्यामध्ये देखील अनेकांना वाटतं की आपल्याला मंत्रिमंडळात संधी मिळावी, काहींना वाटतं की आपल्याला मुख्यमंत्रीपदासारखं महत्त्वाचं पद मिळून जे राज्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंट करायची, विकास साधायचा असतो तर साधायचा त्यांचा प्रयत्न त्यांच्या मनात असतो. दादा हे अचानक निवडणूक मला कारवाई करताना दुजाभाव झाल्याचा त्यांचा आरोप आहे. एक मिनिट, मला त्याच्याबद्दल माहिती नाहीये. मी त्याच्या संदर्भातली माहिती घेतो कारण ह्या निवडणुका होत असताना ह्या निवडणुका पक्षाचं चिन्ह वापरून केल्या जात नाही, मात्र पक्ष पुरस्कृत असं पॅनल त्या बाबतीमध्ये करता येतं. नक्की काय झालं त्याची शहानिशा करून मी याचं उत्तर देईन. अहो म्हणूनच मी म्हणतोय ना, त्याच्याबद्दल मी शहानिशा करीन ना. मी विकासशी पण बोलील आणि ज्यांनी त्यांची हकालपट्टी केली त्यांच्याशी पण बोलील. कोल्हापूरमध्ये एकदा तुम्ही बोलताना असं म्हटलं होतं, सारखं गुप गॉसिप होतं तुमच्यावर, तुमचं आणि साहेबांचं जमत नाही किंवा साहेबांचं आणि तुमचं एकमत नसतं. मी कोल्हापूरच्या एका सभेमध्ये असं म्हटलं होतं की माझं तुमचा वस्ता दे आणि वस्ता काय मी एकदा राखून ठेवतो. त्याचा अर्थ खरंच पदोपदी आताही तसं काही होतं का किंवा आहे का?
ज्या गोष्टी मी बोलून गेलो ना ते पुन्हा खुटा हलून मजबूत करायचं कारण नाही. तुम्हाला जे काही नवीन प्रश्न असतील ते विचारा. आज तर आज माझ्याकडे एक न्यूज आली, राज्यात आर्थिक अणीबाणी अर्थात क्वेश्चन मार्क आहे आणि सरत्या वर्षातील 1,00,000 कोटींची बिले अडकली अशा प्रकारचं एक न्यूज सोशल मीडियावर फिरायला लागलेली आहे. आता ह्याच्याबद्दल नक्की काय झालंय माहितीच्या अधिकारात आता आम्ही माहितीही घेऊ. शेवटी फायनान्स वित्त विभागाला पण त्याच्यामध्ये काय नक्की घडलेलं आहे, खरंच 1,00,000 कोटीची बिलं अडकलेली आहेत का, कारण 31 मार्च संपून आज आता एप्रिल महिना थोड्या दिवसात संपेल, 3 दिवसांनी म्हणजे 1 महिना जवळपास झाला आणि तरी जर 1,00,000 कोटीची बिलं खरंच अडकलेली असतील याबद्दल देवेंद्र फडणवीस माझ्या माहितीप्रमाणे मॉरिशसला गेले युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याच्या करता, परंतु तिकडनं आल्यानंतर त्यांनी ताबडतोब याबद्दलचं ज्या काही बातम्या येत आहेत त्याच्याबद्दल नक्की काय सरकारची भूमिका आहे, वित्त मंत्र्याची काय भूमिका आहे ते सांगितलं पाहिजे नंबर एक. आणि मुख्यमंत्री आत्ता सध्या महाराष्ट्रात आहेत त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पण ह्या गोष्टीची दखल घेऊन काय वस्तुस्थिती आहे ते लोकांना समजलं पाहिजे, कारण राज्य आपला आर्थिक बाबतीमध्ये सक्षम असताना अशा पद्धतीनं जर खरोखरीच 1,00,000 कोटीची बिलं अडकलेली असेल तर आर्थिक शिस्त कुठं बिघडलेली आहे का ह्याहीबद्दलचा निश्चितपणे विचार केला गेला पाहिजे, त्याची पण वस्तुस्थिती लोकांच्या समोर आली पाहिजे. माडाची सोडत झाली, 1 महिना झाला, अजूनही लोकांना जे देयकार पत्र आहेत ते दिलेले नाही आहेत. जे सॉफ्टवेअर कंपनीचा गोंधळ आहे, 2017 पासून अनेक लोकांना घरं दिलं नाही, माडामध्ये खूप मोठा गोंधळ सुरू, वेळोवेळी लोक त्याबद्दलचे. मी स्वतः पुण्याचा पालकमंत्री असताना, राज्याचा उपमुख्यमंत्री असताना अनेकदा माडाच्या सोडती काढल्या आणि अनेकदा ज्यांची नावं निघाली त्यांचे आम्हीच त्यांचं कौतुक त्या ठिकाणी केलेलं आहे. आपण जी माहिती देत आहे त्याबद्दलची मी अधिकची माहिती घेऊन मुंबईमध्ये गेल्यानंतर माडाच्या लोकांनाही विचारीन आणि गृहनिर्माण खातं माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीसांच्याकडे आहे, त्यांनाही मी विचार. एका दिवसात सगळ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, त्यांनी सॉफ्टवेअर कंपनीला मदत केली नाही त्यांची. हो, प्रशासनामध्ये कुणाच्या बदल्या कराव्यात कुणाच्या करू नयेत हे पूर्णपणे सरकारचा अधिकार आहे आणि हा एप्रिल महिना मे महिना हा बदल्यांचा काळ असतो. जिथं 3 वर्ष होतात, जिथं चांगल्या कामाचे रिझल्ट्स मिळत नाही, जिथं काही अडचणी येतात, कधी न्यायालयांनी काही आदेश दिलेले असतात, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक बाबी असतात. कशातून हे घडलं आहे मला माहिती नाही, परंतु हा एक प्रशासनाचा भाग समजला जातो. दादा, रोहित पवारांना लोकलेखा समितीचं अध्यक्षपद देण्यासाठी राष्ट्रवादीमधूनच विरोध होताना दिसतो. नाही, कुणी विरोध केला राष्ट्रवादीतला? कुणी केलं मला नाव सांगा, कारण मीच विरोधी पक्ष नेता आहे. माझी आणि जयंत पाटील साहेबांशी बोलणं झालं. जयंत पाटील आमचे प्रांताध्यक्ष आहेत, ते आमचे विधिमंडळातले प्रमुख आहेत. त्याच्यावर मला नाही वाटत, काही काही लोकांनी जरूर मागितलं, काही माजी मंत्रींनी पण मंत्र्यांनी पण मागितलं. मी असं म्हटलो की अशा प्रकारच्या कमिट्या माजी मंत्र्यांनी मागण्यापेक्षा जे आमदार आहेत त्यांना द्या, कारण मंत्री म्हणून तुम्ही काम केलेलं आहे, मंत्रीपदाचा चान्स येईल तेव्हाही तुम्हीच, आणि मंत्रिपदं गेल्यावर अशा प्रकारच्या कमिट्यांची संधी मिळेल तेव्हाही तुम्हीच. मग आमदारांनी काय नुसतं शांत बसायचं किंवा त्यांच्याच तालुक्याचं काम करायचं? उद्याच्याला वेगवेगळ्या आमदारांना स्वतःचं कर्तृत्व दाखवण्याची संधी केव्हा मिळेल? ज्यावेळेस तुम्ही त्यांना संधी द्याल त्याच वेळेस मिळेल. मल्लिकार्जुन मी तुम्हाला सांगू का, मला आपली महाराष्ट्राची तर ही संस्कृती अजिबात नाही. उद्याच लवकरच 1 मे येणार आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांची पूर्ण राजकीय कारकीर्द आठवा. ते किती संवेदनशील मार्गाने राज्य चालवायचे, किती सकारात्मक भूमिका त्यांची, त्यांच्यावर पण वेगवेगळ्या प्रकारची टीका टिप्पणी. त्यावेळेसचे आचार्य अत्र्यांच्यासारखे एक दिग्गज माणसं त्यावेळेस करायची, लेखक करायचे, तरी देखील अतिशय समंजस भूमिका ते घ्यायचे. शेवटी आपल्याला संविधानाने अधिकार दिला आहे, परंतु तो अधिकाराचा वापर करताना आपल्या देशाचे पंतप्रधान आज नरेंद्र मोदी असतील, काल डॉक्टर मनमोहन सिंग जे होते, त्याच्या आधी VP सिंग होते, त्याच्या आधी राजीव गांधी होते, त्याच्या आधी अनेक मान्यवर होऊन गेले,
इंदिरा गांधी होत्या, वाजपेयी साहेब होते, ते आपल्या देशाचे पंतप्रधान असतात. त्यावेळेस देशाच्या पंतप्रधानांच्याबद्दल किंवा आपल्या आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे मनाला पटत नाही, हे योग्य वाटत. दादा, भीमा पाटसच्या संदर्भात संजय राऊत कारखान्यावरती गेले होते, त्यांनी मागणी केली, मोठा भ्रष्टाचार झाला, 144 कलम त्यांना त्या ठिकाणी लागू करण्यात आलं, सभासदांना जाऊ पण दिलं नाही, कसं बघता तुम्ही? नाही, कुठल्याही ठिकाणी ज्यावेळेस सार्वजनिक बाब असती, सहकारी संस्था असते, एखाद्याची खाजगी संस्था असेल तर तिथं गोष्ट वेगळी, खाजगी शिक्षण संस्था असेल गोष्ट वेगळी, परंतु जिथं जिल्हा परिषद, शासकीय निमशासकीय यांचा संबंध, सरकारचा संबंध, ह्या गोष्टी ज्यावेळेस येतात, सहकारचा संबंध, त्यावेळेस असे अडमुठेपणाची भूमिका, अडेलतट्टूपणाची भूमिका घेता कामा नये. त्याच्यामध्ये काय 144 कलम लागू करून मिळालं? सभा व्हायची ती मोठी झालीच. संजय राऊतांना जे काही विचार मांडायचे त्यांनी मांडले, त्याच्यामध्ये रमेश अप्पांचे पण भाषण झालं, इतर पण मान्यवरांची भाषणं झाली. उलट माझा अनुभव असा आहे की ज्यावेळेस एखाद्या गोष्टीला सरकारच्या वतीनं किंवा पोलीस दलाच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनं विरोध केला जातो, त्यावेळेस लोक जास्त संख्येने पुढे येतात. का विरोध करतात? विरोध नाही केला तर लोक इतकं लक्ष देत नाही. जसं एखादा हिंदी चित्रपट नवीन आला आणि त्या चित्रपटाला विरोध मोठा झाला, आता पद्मावत आणि पद्मावती तुम्हाला आठवत असेल त्या नावाचा, तर ते का पद्मावत केलं, का पद्मावती काढलं, असंच काहीतरी ते झालं आणि त्याच्यातनं खूप लोक, तुमच्या आमच्यासारखे अनेक चित्रपट पाहणारे रसिक माणसं चित्रपट पाहायला गेली. अशा पद्धतीचं असतं, त्याच्यावर अडवायचं काही कारण नव्हतं आणि अडवलं तरी शेवटी ते यांना नाही नाही आतमध्ये जाऊन त्यांनी काकासाहेबांच्या पुतळ्याला शितोळ्यांच्या हार घातला, जे मूळ त्याचे संस्थापक होत आहेत होते, त्यांच्याला हार घातला, त्यांचं दर्शन घेतलं आणि नंतर ते सभेला गेले. पोरकटपणा, उद्याच्याला कुणी काही असं केलं तर हे निव्वळ पोरकटपणा आहे. यांनी पण असं करू नये, त्यांनी तसं करू नये. हे काय कुणीतरी गेलं की कुणी गोमूत्र शिंपडायचं, कुणीतरी कशाचा अभिषेक केला, दुधाचा अभिषेक करायचा, हे खरं ह्याच्यामुळंच सर्वसामान्य जनतेला वाटतं की काय चाललंय राजकारणी लोकांचं. आमच्या सगळ्यांच्याच बद्दल ह्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होत चाललेला आहे आणि तरुण पिढी तर म्हणेल की काय हे फक्त बोलतायत, काय हे करतायत, काय हे अभिषेक घालतायत. मी आपल्याला सांगतो, तुम्ही पत्रकार मित्र फार गोंडस नाव देऊन हे प्रश्न विचारता. मला एक सांगा, 11,10,000 कोटींचं कर्ज केंद्राने वेगवेगळ्या बँकांचं माफ केलं, ह्या साखर कारखान्यामध्ये काही जरूर चुकत असतील, काही चुकीचं वागत असतील त्यांच्यावर ॲक्शन घ्या, काही तिथं भ्रष्टाचार करत असतील ॲक्शन घ्या, चौकशी करा. वेगवेगळ्या पद्धतीनं 78 असेल, 79 असेल, 88 असेल, त्या सगळ्या गोष्टी करा. पण ह्याच्यातून पण त्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता येते, ज्यांनी चांगलं केलं आहे त्यांचं कौतुक आहे, त्यांचं अभिनंदन आहे राजेशचं आणि त्या सगळ्या सहकाऱ्यांचं. ज्यांना देता आलं नाही परतफेड कोणत्या कारणाकरता, त्याच्यात संचालक बोर्ड कमी पडलं का, तिथं नैसर्गिक परिस्थिती काही, नैसर्गिक संकट आलं म्हणून काही झालं का, FRP देत असताना तिथं फक्त साखर ऊसापासून तयार करणं एवढंच त्या कारखान्यामध्ये उत्पादनाचं काम होतं आणि त्याचं कोजनरेशन नव्हतं, तिथं इथेनॉल प्लांट नव्हता, डिस्लरी नव्हती, बाय प्रॉडक्ट कुठले नव्हते, असं होतं म्हणून झालं. ह्या वेगवेगळ्या बाबी आहेत त्याच्यात. त्याच्यामुळं माझं म्हणणं
की ज्यांनी चुकीचं केलेलं आहे त्याच्याबद्दल जरूर कारवाई झाली पाहिजे, परंतु काही नैसर्गिक संकटामुळे चुका झाल्या असतील, जेवढा ऊसाचा पुरवठा व्हायला पाहिजे त्याच्यामुळे तिथं अडचणीत आली असेल किंवा बाय प्रोडक्ट तिथं नव्हते म्हणून ते अडचणीत आले असतील तर त्याची पण शहानिशा करावी. दिल्लीमध्ये महिला कुस्तीपटूंचं आंदोलन सुरू आहे भाजप खासदारांच्या विरोधात, अजूनही कुठे कारवाई होताना? त्याच्यामध्ये पीटी उषांचं मी स्वतः स्टेटमेंट ऐकलेलं आहे, त्यांना हे अजिबात, त्या भारत ऑलिम्पिक असोसिएशनच्या आहेत प्रमुख, त्यांना हे अजिबात आवडलेलं नाही. आणि माझं म्हणणं आहे की कुस्ती असेल कुठलाही खेळ असेल अशा क्षेत्रामध्ये पारदर्शकता राहावी. आता मी पण महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा अध्यक्ष आहे, मी अनेक वर्ष कबड्डी असोसिएशनचा राज्याचा अध्यक्ष होतो, आता खो खोचा होतो, आता कबड्डीचा आहे. आपण त्या पदावर बसत असताना पूर्णपणे पारदर्शकता आणि खेळाला महत्त्व द्यावं आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने मैदानं गाजवलेली आहेत त्यांचे सल्ले घेऊन पुढची आखणी करावी ह्या मताचा मी. आरोप गंभीर आहेत, बरोबर आहे ना, हे आरोप आहे, हे जे ऐकाना साहेब आरोप आहेत, चौकशी करा. उद्याच्याला चौकशी करून दूध का दूध पाणी का पाणी सत्य पुढे येऊ देत. अवकाळीच्या बद्दल अजूनही अवकाळी पाऊस चालू आहे. आज सकाळी माझ्या बारामतीमध्ये सकाळी त्याला पाऊस पडला रोज, म्हणजे अजून पण मला वाटतं 28 तारखेपर्यंत का 29 तारखेपर्यंत हवामान खात्याने सांगितलेलं आहे की अजूनही काही भागात गारपीट होईल, वादळ होईल, काही भागामध्ये पाऊस पडेल. आणि त्याच्यात आत्ता जी शेतामध्ये पिकं आहेत, बारमाही पिकं ज्याला म्हणतो, फळबागा किंवा इतर पिकं, त्याचं नुकसान होईल. त्याबद्दल मुख्यमंत्री नेहमी सांगतात की आम्ही ताबडतोब पंचनामे करू, ताबडतोब मदत करू, ताबडतोब शेतकऱ्याला मदत होईल, परंतु दुर्दैवाने शेतकऱ्याला बळीराजाला ती मदत होत नाही आहे, पंचनामे वेळेमध्ये होत नाही आहेत. त्याच्यात शेतकऱ्या जो हवालदिल झालेला आहे त्याला आधार देण्याचं काम करायला पाहिजे, ते होत नाही आहे. त्याच्यामध्ये खरेदी केंद्रं बंद पडत चाललेली आहेत, हरभऱ्याची खरेदी केंद्र बंद झाली, कापसाची खरेदी केंद्र बंद झाली, लोक कांद्याची काय अवस्था झाली ते तुम्ही बघितलं. ह्याच्यातनं आमच्या द्राक्षाच्या बागा असतील, आंब्याच्या बागा असतील, पपईच्या बागा असतील, अशा अनेक फळबागांचं एवढं नुकसान झालं. बऱ्याचशा ठिकाणी वीज पडली, वीज पडून देखील जीवितहानी झाली, काही ठिकाणी वीज पडून माणसंही दगावलीत आणि जनावरंही दगावलीत, अशा वेगवेगळ्या घटना घडत आहेत. त्यावेळेस स्टँडिंग ऑर्डर सरकारने दिल्या पाहिजे तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना की अशी घडली घटना घडली तरी वरनं पैसे येण्याची वाट न बघता ताबडतोब तशा पद्धतीने ट्रेझरीला आदेश दिले गेले पाहिजेत की ताबडतोब अशा कामांच्या करता तिथं कुठलाही प्रकारचं बॅन न आणता तिथं ही बिलं देण्यात यावीत, मदत करण्यात यावी, असं करता येतं, आम्ही आमच्या काळामध्ये केलेलं आहे. ओके, थँक्यू. मी आपल्याला सांगतो, मला पहिल्यांदा कळवलं 10 वाजता सभा आहे, परत कळवलं 10 वाजता बैठक आहे कालवा सल्लागार समितीची, परत कळवलं की 11 वाजता आहे, परत कळवलं 12 वाजता आहे. मला 3 वाजता साहेबांच्या बरोबर मीटिंग होती, मी साहेबांना म्हटलं 10 ची मीटिंग, मी पहिलं माझ्याशी संबंधित असणारे जे कालवे आहेत निराडावा कालवा खडकवासला ह्याच्याबद्दल विनंती करायला हवी. मला ह्या गोष्टीचा बराचसा अनुभव असल्यामुळं, मी अनेक वर्ष तुम्हालाही माहिती आहे पालकमंत्रीपद भूषवलेलं असल्यामुळं, मला आमच्या पुणेकरांना, पिंपरी चिंचवडकरांना आणि शहरी भागाला पण प्यायला पाणी मिळालं पाहिजे, त्यांना पण पाण्यापासून वंचित राहता कामा नये, आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचा पण उन्हाळा बरा गेला पाहिजे, त्यांनाही त्याच्यातनं नुकसान होता कामा नये, अशा प्रकारचा मार्ग काढता येऊ शकतो. काटकसर कुठं करायची काय करायची ती चर्चा होऊ शकते, पण त्या मीटिंग पुढं पुढं गेल्यामुळं ते आमचं, माझ्यावेळेस तुम्ही सगळे पत्रकार मित्रांनी आठवा, 7 ला तर 7 ला मीटिंग सुरू व्हायची, 9 तर 9 ला मीटिंग सुरू व्हायची. मी अजिबात मीटिंगमध्ये 5 मिनिट पण इकडं तिकडं करायचो नाही. हे आपली कामाची पद्धत. आता दादांना खूप मोठ्या प्रमाणावर व्याप आहे, त्याच्यामुळं त्यांच्या वेळा पुढं पुढं ढकलल्या जातात, आणि पुन्हा येऊन तिथं
दादा आज नॉट रिचेबल है, अहो दादा तिथं रिचेबल होता, तेच ना, नाही धावत पळत आले ते उशिराच आले, ते मी बघत होतो ते किती वाजता धावत पळत आले, माझा माणूस तिथं मी ठेवलेला होता आणि मी माझ्या माणसाला सांगितलं होतं की दादांच्या कानात सांगा की तुम्ही 10 ची 11 केली 11 ची 12 केली, असंच ते वाढत चाललंय. पुढची साहेबांची बरोबर मीटिंग असल्यामुळे मला जाणं क्रमप्राप्त आहे आणि 3 तास तरी किमान पुण्यावरून मुंबईला जायला लागतात, 12 1 2 3 त्याच्यामुळे मी गेलो. दादा गौतमी पाटीलचा विषय आहे की ते रात्री कार्यक्रम झाला मावळामध्ये, ती एका बैला समोर नाचली. तुला काय वाईट वाटत की बैला समोर नाचेल, नाहीतर आणखीन कुणा समोर नाचेल, तुला काय त्रास होतो? मी कार्यक्रमात वेगळं सांगितलं, मी लोकांना सांगितलं आता उरूस चालू आहेत, जत्रा चालू आहे, तर त्याच्या संदर्भात काही वेगवेगळ्या ग्रामीण भागात करमणुकीच्या करता तमाशे बोलवले जातात, तर आता हे नाव सध्या गौतमीचं गाजतंय, तर पाटीलपाईलना आणा असं मी त्यांना सुचवलं, जर त्यांना त्यांची सुपारी परवडत असेल तर, कारण प्रत्येकाचं तुला बैल काय ते गाईच्या समोर तिचा तो अधिकार आहे, जर त्यांना ती स्वतःच्या तिचा व्यवसाय आहे तो, तिचं उपजीविकेचं साधन आहे, ती कलेच्या माध्यमातून पण त्याच्याकडे बघते आणि अभिनयाच्या माध्यमातून पण बघते आणि उत्पन्नाच्या माध्यमातून पण बघते. आता हे सगळं बघत असताना उद्याच्याला तू सांगितलं की माझं लहान बाळाचं बारसं आहे आणि त्याला अजून काहीच कळत नाही, तरी देखील बारशाच्या निमित्तानं तुम्ही इथं नाचलं पाहिजे, तुमची सुपारी कितीची आहे तेवढे पैसे द्यायला तयार आहे, तिचं काम आहे, ती ते करणार. त्याच्यामुळं तिला सांगितलं असेल बैलाचा कदाचित वाढदिवस असेल किंवा बैल पोळ्याच्या बैलाच्या रेसमध्ये गाडा बैलामध्ये पहिला आला असेल, त्याच्यावर मालक म्हणला असेल तू पहिला ये, तुला पाटली